जलयुक्त शिवार योजनेवरून राज्यामध्ये वादंग सुरू असतानाच आता दुसरीकडे जलयुक्त संदर्भातली एक चांगली बातमी समोर आली आहे. जलयुक्तच्या योजनेचा फायदा राज्यातल्या शेतकऱ्यांना मिळत असल्याचं कळत आहे. नागपूरच्या कळमेश्वर, सावनेर, काटोल या तालुक्यात जलयुक्त शिवारच्या कामांमुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे. कळमेश्वरच्या तेलगाव मधल्या नाल्यावर 10 कोल्हापुरी बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला होता, तर खोलीकरण करण्यात आलं होतं या ठिकाणी, आणि त्यामुळे या गावातील सुमारे 500 एकर जमीन जलयुक्तच्या ओलिताखाली आल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. सध्या राज्यामध्ये जलयुक्त शिवारच्या कामावरून राजकारण सुरू आहे, मात्र जमिनी स्तरावर नेमकी काय परिस्थिती आहे याचा रिअलिटी चेक करण्याचा मी प्रयत्न करत आहे. सध्या मी कळमेश्वर तालुक्यातील तेलगावमध्ये आहे. तेलगावमध्ये सध्या इथे 2015-16 जलयुक्त शिवार अंतर्गत जे काम झालं त्या कामाचं आम्ही परीक्षण करत आहे आणि रिअलिटी चेक करत आहे. तर इथले जे काही गावकरी त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार या संपूर्ण जे हा छोटासा जे नाला आहे या नाल्यावर 10 ठिकाणी जलयुक्त शिवार अंतर्गत कामं करण्यात आलेली होती. जी कोल्हापुरी जे बंधारे आहे असे 10 बंधारे या संपूर्ण नाल्यावर आहे, त्या 10 बंधाऱ्यांचं खोलीकरण करण्यात आलं. आणि जर का तुम्ही दूरवर बघितलं तर लाखो लिटर पाणी या संपूर्ण नाल्यामध्ये एका बंधाऱ्यावर अडलेलं आहे. आणि एका बंधाऱ्यावर आम्ही विचारलं इथल्या गावकऱ्यांना, तर त्यांचं असं म्हणणं आहे की एका बंधाऱ्यातनं साधारण 50 हेक्टर जमीनचं सिंचन केलं जातं. आणि संपूर्ण जर का 10 बंधाऱ्यांचं तुम्ही जर बघितलं तर साधारण या भागामध्ये 500 हेक्टर सिंचनाचं जमीन ही जलयुक्त शिवारच्या कामाने ओलिता खाली आलेली आहे. आपल्यासोबत गावकरी आपण त्यांनाच विचारू की काय वस्तुस्थिती आहे. मला एक सांगा की हे जे काम झाले कोणत्या वर्षी झालं आणि मागच्या 3-4 वर्षात याचा कसा प्रकारचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे. हे या बंधाऱ्याचे या नाल्यावरती जवळजवळ 10 बंधारे आम्ही घेतले. 10 बंधाऱ्यापैकी आता आपण एका बंधाऱ्यावरती आहोत आणि 15-16 मध्ये जे जलयुक्त शिवारचं खोलीकरण झालं आणि याची खोली वाढवली त्यामुळं शेतकऱ्यांचा तर फायदा झालाच. ओलिता साहेब 50 हेक्टर जमीन आजूबाजूची शेतकरी ओलित करू शकतात. परंतु त्याही पेक्षा महत्वाचं असं की जमिनीमध्ये जे पाण्याची लेवल कमी झाली होती ती लेवल इतकी भरून निघाली आहे की यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जमीन लेवलपेक्षाही 3 फूट उंच पाणी असं विहिरीचं होतं. तुषार कोडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर.